हे भगवान, हे श्री राम, आज की आनंद की जय, सियावर रामचंद्र की जय। कमल वन को प्रफुल्लित करने वाले हम सभी भगवान श्री राम की आरती उतार रहे हैं। अयोध्या नगर की शोभा आपण बघू शकतो, संपूर्ण देशभरात रामनामाचा जप सुरू आहे। सगळेजण रामाच्या भक्तीत दंग झालेले आहेत। नुकतंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुद्धा रामाच्या भजनात तल्लीन झाले होते। देशवासियांची प्रलंबित होती ती आज पूर्ण होत आहे, त्यामुळे आमच्यासाठी हा दिवाळीचाच सण जसा आहे तसाच आम्ही साजरा करीत आहोत। आणि मुंबईतील कानाकोपऱ्यात असो, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असो किंवा देशातील कानाकोपऱ्यात असो, प्रत्येक व्यक्ती हा आनंद साजरी करत आहे। मनापासून या क्षणाच्या सर्वांना शुभेच्छा। उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती, निमंत्रण मिळालं नाही, मात्र आता पुरावा समोर आलाय की परवाच त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं। आज कुठच्याही आरोप प्रत्यारोपाचा दिवस नाहीये, आज केवळ जय श्रीराम। आज भावना व्यक्त करायचाच दिवस आहे। अनेक वर्षांपासूनची आमची मनोकामना पूर्ण होत आहे, तमाम हिंदुस्थानियांची मनोकामना पूर्ण होत आहे, आणि त्यामुळे आज संपूर्ण राज्याबरोबर, संपूर्ण राष्ट्राबरोबर कुलाबा विधानसभा मतदारसंघातील, कसपरेडमधील, कुलाब्यामधील या सर्व लोकांनी आपला आनंद व्यक्त केला आहे। मी त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। तुम्ही दर्शनासाठी अयोध्येला कधी जाणार आहात, साधारण कसं नियोजन असेल? मी निश्चितपणे दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे आणि आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व जनतेला मी परत एकदा आश्वासित करू इच्छितो की विधानसभेत जो मी मुद्दा उचललेला की प्रभू श्री रामचंद्रजींच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये महाराष्ट्रातले जे सर्व आमची लोक जातील त्यांच्या निवासस्थानासाठी, त्यांच्या राहण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे लवकरात लवकर तिकडे आपण भक्त धर्मशाळा आणि राहण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात येईल। आज केवळ मनात आणि मुखात जय श्रीराम, बाकी आपण गोष्टी उद्यापासून करू। आज के दिन हमें जो करोड़ों देशवासियों के मन में जो भावना है वही भावना हमारे मन में है। दशकों के बाद भारतवासियों की, हिंदुस्तानवासियों की इच्छा पूर्ति हुई है। आज राम लल्ला जी का मंदिर में प्राण